नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण गव्हाची खीर कशी बनवायची ते बघूयात. हिवाळ्यात किंवा कुठल्याही सणात किंवा शुभकार्यात ही खीर बनवली जाते आणि थोडीशी टाईम कन्झ्युमिंग रेसिपी पण खूप अशी पौष्टिक आहे. तर सगळ्यात आधी साहित्य काय लागतं ते आधी आपण बघूयात ही गव्हाची खीर बनवण्यासाठी. तर इथे माझ्याकडे एक कप जोड गहू आहे. ग्रामीण भागात त्याला खपली गहू असंही म्हणतात. या गव्हामध्ये फायबर खूप असतं आणि पौष्टिक असा असतो. त्याचबरोबर इथे माझ्याकडे वेलची पूड आहे अर्धा चमचा, एक टेबलस्पून बदामाचे काप, एक टेबलस्पून काजूचे तुकडे. एक कप गहूसाठी एक कप गुळ घेते आणि एक साधारण 3 ते 4 चमचे आपल्याला साजूक तूप लागेल. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, गहू घ्यायचा. गहू पहिले आधी चाळणीत घ्यायचा किंवा तुम्ही पाखडूनही घेऊ शकता. पाखडता नसेल तर चाळणीमध्ये घ्यायचा, चाळून घ्यायचा. त्यात जो काही कोंडा असेल किंवा जे काही खराब पदार्थ असतील ते जेणेकरून बाहेर निघतील. त्यानंतर काही खडे असतील तर ते पण काढून बाजूला ठेवायचे. बेसिकली गहू भिजवण्यापूर्वी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा. त्यानंतर गहू 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवायचा. आणि इथे तुम्ही बघू शकता हा एक कप गहू मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घेतला आहे. सगळ्यात आधी आपल्याला हा गहू शिजवून घ्यायचा आहे. तर हा रात्रभर भिजवलेला गहू कुकरमध्ये घालायचा, डायरेक्ट कुकरमध्ये लावायचा, डब्यात वगैरे नाही ठेवायचं, कारण हा गहू शिजायला बऱ्यापैकी वेळ लागतो. पाणी घालूया. साधारण 1-3 कप पाणी घालायचं. बंद करायचं आणि मध्यम आचेवर, मध्यम आचेवर आपण 8 ते 9 शिट्ट्या काढणार आहोत. आज मोठी ठेवायची नाहीतर शिट्ट्या पटापट होतात आणि मग हे गहू शिजला नाही जात. एक तुमच्याकडे जर खूप जाड बुडाचा कुकर असेल तर तुम्ही थोडासा हा हीटवर ठेवून 1 शिट्टी काढून घ्याल आणि नंतर मग मध्यम आचेवर करून उरलेल्या शिट्ट्या तुम्ही काढू शकता. तर या ठिकाणी मी पहिले मध्यम आचेवर 8 शिट्ट्या काढून घेतल्या, पण गहू हवा तसा शिजला नाही. मग मी पुन्हा गॅसवर ठेवून आणखी 1-6 शिट्ट्या काढून घेतल्या. जर फर्स्ट बॅचमध्ये गहू नाही शिजला तर पुन्हा तो शिजवण्यासाठी ठेवायचा. गहू शिजायला थोडा जास्त वेळ लागतोच. आता तुम्ही बघू शकाल इथे गहू व्यवस्थित असा मऊसूत शिजला आहे. आता एकतर तुम्ही करू शकता रवीने किंवा मॅशरने हे व्यवस्थित घोटून घेऊ शकता, पण मी काय करते याची सरळ भरड काढून घेते म्हणजे ते प्रोसेस फास्ट होते. तर हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. हे जे पाणी आहे हे टाकून द्यायची गरज नाही आहे, खिरीमध्ये वापरू शकतो पुन्हा. किंवा मग कणिक वगैरे मळण्यासाठी पण या पाण्याचा आपण वापर करू शकतो. झाकण लावून मी हे मिक्सरला फिरवून घेते. या ठिकाणी भरड काढून तयार आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मॅश झालेला आहे हा गहू. गहू तयार आहे. आता पुढची स्टेप, कढईमध्ये आपल्याला 1-4 चमचे तूप घ्यायचं. तूप थोडंसं गरम करून घ्यायचं की यामध्ये काजूचे तुकडे घालायचे आणि बदामाचे तुकडे. हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं. काजू आणि बदामाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण मनुके घालूयात. मनुके नंतर घालायचे कारण मनुके पटकन फुलतात. जर तुम्ही काजू आणि बदाम बरोबर घातले तर ते करपू शकतात. मनुके या ठिकाणी व्यवस्थित फुललेले आहेत. आता आपण ही गव्हाची भरड यामध्ये घालतो. हे मिक्स करून घेऊया. एक 3 ते 4 मिनिट तुपामध्ये हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. हा गहू असा व्यवस्थित तुपामध्ये परतून झाला की यामध्ये पाणी घालायचं. तर आपण हे गहू शिजवून जे पाणी उरलं होतं हे
खूप स्टिकी असं होतं जेव्हा आपण मिक्सरमध्ये वाटतो, मिक्सरच्या भांड्याला सगळीकडे चिकटून बसतं. तर हे जे शिजवलेलं पाणी आहे ते मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि ते मिक्सरला एकदा फिरवून घेतलं, त्यामुळे तुम्ही बघू शकाल याला कुठेच गहू चिकटलेला दिसणार नाही तुम्हाला. तर हे पाणी घालूया, मिसळून घ्यायचं. हे छान असं एकजीव झालं की आपण यामध्ये गुळ घालणार आहोत. थोडासा किसून घ्यायचा गुळ म्हणजे तो मेल्ट व्यवस्थित होतो. मिसळून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊयात. तुम्ही खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे किंवा कापही घालू शकता किंवा सुक्या खोबऱ्याचाही वापर या खीर बनवताना करू शकता. मस्त. तर गुळ घातल्यानंतर आणखी एक जवळजवळ 10 मिनिट मी ही खीर शिजवून घेतली आहे. आता हा गहू या ठिकाणी वापरला आहे आपण, तर जसजशी ही शिजत जाते तसतसं ते पाणी ॲब्झॉर्ब करत जातं. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी आणखी एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलं. आत्ता जरी ही थोडी पातळ दिसत असली तरी जसजशी थंड होईल तसतशी ती घट्ट होते, त्यामुळे तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण आणखी वाढवलं तरी काहीच हरकत नाही. आता यामध्ये वेलची पूड घालायची. आता हे आपलं खीरचं पेस्ट तयार आहे. तुम्ही खीर अशी बनवून करू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवी तेव्हा सर्व्ह करताना हे खीर घ्यायची, त्यामध्ये दूध टाकायचं आणि ही खीर तुम्ही मिक्स करून देऊ शकता. पण आता दाखवायचं आहे त्यामुळे मी यामध्येच दूध मिक्स करते. आता ही खीर गरम आहे त्यामुळे आपण यामध्ये गरम दूधच घालतो आहे. जर गरम खीरमध्ये गार दूध घातलं तर हे दूध फाटू शकतं. थोडं थोडं दूध घालून, गूळ आहे कारण यामध्ये, गुळामुळे दूध फाटण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे गरम खीरमध्ये गरम दूधच घालायचं. शक्यतो सर्व्ह करताना ही प्रोसेस करतात पण आता दाखवायचं आहे म्हणून मी यामध्ये एक कपभर दूध घालते. आता हे मिसळून घ्यायचं आणि आणखी एक 4-5 मिनिट शिजवून घ्यायचं. जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता, तुमच्या प्रतिक्रियाखाली नोंदवू शकता. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ बघता त्या व्हिडिओखाली एक सबस्क्राईबचं आयकॉन दिसेल, ते क्लिक करायचं आणि पुढे बेल आयकॉनही क्लिक करायचं. त्यामुळे या ज्या रेसिपीज मी पोस्ट करत असते आठवड्यातून 4 दिवस, सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार सकाळी 11 वाजता या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला जर रेसिपी सर्च करायला अडचण येत असेल किंवा जुनी रेसिपी सापडत नसेल तर ह्या रेसिपीच्या लिंक तुमच्या ईमेलमध्ये सेव्ह राहतात, त्यामुळे सबस्क्राईब केलेलं कधीही चांगलं. किंवा मग तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर जॉईन करू शकता. आम्ही या रेसिपी अपलोड झाल्या की त्याची लिंक तुम्हाला पाठवत असतो. आणि गव्हाची खीर या ठिकाणी बनवून तयार आहे. टेक्स्चर, कन्सिस्टन्सी, रंग खूप सुरेख आला आहे आणि विशेष म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. खूप मस्त लागते आहे गव्हाच्या खिरीची चव, तुम्ही नक्की करून बघा. पौष्टिक आहे, विशेष म्हणजे ही रेसिपी, भरपूर फायबर आहेत, गुळ घातला आहे त्यामध्ये आयन किंवा लोहचं प्रमाण भरपूर असतं. तुम्ही जर दूध मिक्स नाही केलं, फक्त जर बेस हा ठेवला तर हे फ्रीजमध्ये जवळजवळ 7 ते 8 दिवस व्यवस्थित टिकतं, खराब नाही होत. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, खात रहा.